कुपवाड ड्रेनेजच्या कामास फेब्रुवारीत सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सभापती धीरज सूर्यवंशी यांनी दिली आहे. कुपवाडच्या जनतेसाठी हा ऐतिहासिक निर्णय असून कुपवाडकर जनतेने याबद्दल स्थायी समितीच्या सभापती आणि सदस्यांचा सत्कार केलाय. 253 कोटींची ही योजना असून 270 किलोमीटर पाईपलाईन टाकून 2 ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. तसेच ड्रेनेजसाठी खोदलेला रस्ता लगेच डांबरीकरण करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. या कामासाठी 2 वर्षाची मुदत असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितलं आहे. कुपवाडमध्ये पार पडली त्या बैठकीमध्ये आम्ही आज एक कुपवाडकर जनतेला न्याय देण्यासाठी फक्त कुपवाडकर कुपवाडची ड्रेनेज योजना जी 253 कोटीची मंजूर केली होती त्याचा आज निविदा मागवण्यासाठी आज सभा घेतली होती आणि त्या आज सभा सर्वानुमते सर्वांच्या मतानं आज तो विषय मंजूर होऊन आज निविदा मागण्याचं काम प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. लवकरच त्याचे उद्घाटन घेऊन कुपवाडकर जनतेला न्याय द्यायचं काम भारतीय जनता पार्टीचे नेत्यांनी जो दिलेला शब्द होता तो आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काम करत आहोत आणि लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील सुधीरदादा गाडगी सर्वच नेते कोर कमिटीचे सर्वांना घेऊन कामाचा शुभारंभ चालू करून काम लवकरात लवकर संपवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत.